आता इमिडियाझोलमध्ये दोन नंबरचं पाहिलं आपण, कार्बनवर अटॅक झालं तर काय होणार. आपण आता चार नंबरच्या कार्बनवर इलेक्ट्रोफाईल अटॅक झाल्यानंतर काय सिच्युएशन होते ते पाहूयात. आता इलेक्ट्रोफाईल पाच नंबरवर अटॅक करणार, याचा अर्थ पाच नंबरवर मायनस चार्ज पाहिजे, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन पाय बॉन्डचे ह्या कार्बन पाच नंबर सॉरी चार नंबरच्या कार्बनकडे येतील. आपण चार नंबरचं पाहतो, मग इथे मायनस चार्ज इलेक्ट्रोफाईल अटॅच झाला, ई हायड्रोजन आहेच आणि इथं प्लस चार्ज, आता लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेच, तर हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर केले, त्याच्यानंतर ही सिच्युएशन तयार झाली. याच्यामध्ये ह्या नायट्रोजनकडं कारण लोन पेअर शेअर केले, टोटल फोर व्हॅलन्सी झाले, त्याच्यामुळे प्लस चार्ज, इकडं इलेक्ट्रोफाईल आणि हायड्रोजन. नेक्स्ट फेजमध्ये लॉस ऑफ हायड्रोजन आणि रिजनरेशन ऑफ हेट्रोसायकल, म्हणजे हे जे हायड्रोजन आहे ह्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं रिंगमध्ये येतील आणि हे जे शेअर केले होते हेट्रोआयटमने ते परत हेट्रोआयटमकडे येतील आणि हेट्रोसायकल इमिडियाझोल परत तयार होईल. ह्या नायट्रोजनचे डबल बॉन्ड तसेच आहे, याच्यामध्ये काहीच फरक नाही पडलेला. इकडे डबल बॉन्ड, इकडे डबल बॉन्ड, इथं इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूट झाला NH. दिस इज दर चार पोझिशनवर अटॅक झाला तर इलेक्ट्रोफाईल, याच्यामध्ये रेझोनन्स स्ट्रक्चर किती तयार झाले, एक आणि दोन, आणि दोन पोझिशनवर अटॅक झाल्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चर जे आहेत त्याच्यासुद्धा तीन तयार झालेत, एक दोन आणि तीन, पण याच्यामध्ये नायट्रोजनवर प्लस चार्ज आहे. या केसमध्ये नायट्रोजनवर प्लस चार्ज डेव्हलप नाही झाला चार नंबरच्या पोझिशनवर अटॅक झाल्यानंतर.